जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खर्डा ग्रामपंचायत व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दिनांक 5 मे ते 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी वेळी दिल्या असून यामध्ये सर्व किराणा दुकाने, फळ विक्रेते, भाजीपाला यांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच मेडिकल दिवसभर उघडे राहणार असून दूध सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून हा चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामस्थांनी स्वतः व आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामसेवक सातपुते साहेब, तलाठी कुलकर्णी साहेब, सदस्य प्रकाश गोलेकर, संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील गोलेकर, पत्रकार दत्तराज पवार, गणेश जव्हेरी, अनिल धोत्रे आदी मोठ्या संख्येने व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आज खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व खर्ड्यातील व्यापाऱ्यांची खर्डा ग्रामपंचायतला मीटिंग घेण्यात आली व सर्व खर्डा हा 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत कडेकोटपणे बंद राहील. कुठलेही दुकान, किराणा दुकान असो किंवा दूध व्यवसाय, कुठलेही दुकान चालू राहणार नाही. फक्त इमर्जन्सीमध्ये मेडिकल आणि दवाखाना एवढीच सेवा चालू राहील, बाकी सगळं बंद राहील. आज खर्डा ग्रामपंचायत वतीने आवाहन केलेलं आहे. तरी पण या कडेकोट बंदोबस्ताला सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तरी आम्ही व्यापाऱ्याच्या वतीने व खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी पोपट गायकवाड, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.